नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम पी एस सी कडून कालच म्हणजे आपल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून का कालच दोन हजार एकोणीस मध्ये घेण्यात आलेल्या मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर झालेला आहे आणि माझी एक अशी अपेक्षा आहे की तुम्हाला ऑलरेडी माहिती झाला असणार आहे निकालाबद्दलची आयडिया असेल थोडंफार कट ऑफ बद्दल सुद्धा तुम्हाला माहिती असणारच आहे तर आज आपण थोड्याशा वेगळ्या पद्धतीने या निकालाचं विश्लेषण करणार आहोत राज्यसेवा निकालाचं आपण विश्लेषण बघू मागच्या वर्षींच्या तुलनेमध्ये नेमका आता काय बदल होतोय किंवा आपली तयारी कोणत्या दिशेने असली पाहिजे तर अशा बऱ्याचशा गोष्टींवरती आपण चर्चा करूया थोडस अनालिसिस ओरिएंटेड आहे थोडासा विचारपूर्वक आणि अगदी लक्ष देऊन याला बघा आपला आजचा जो अजेंडा आहे तो म्हणजे राज्यसेवा दोन हजार एकोणीसच्या या निकालाचं आपण थोडंसं विश्लेषण करू दोन हजार अठरा आणि दोन हजार एकोणीसच्या आपण निकालांची तुलना सुद्धा करू म्हणजे कट ऑफ किती होते दोन्ही वेळेस ते सुद्धा आपण बघू आणि त्याचबरोबर जे आपल्याला प्रेरणा घ्यायची जे आपल्याला मोटिवेशन खरं घ्यायचं असतं तर ते निवड झालेल्यांकडून कोणत्या बाबतीमध्ये आहे तर हे सुद्धा आपण जाणून घेऊ कारण आता लगेचच इंटरव्ह्यूचा सीझन सुरू होणार आहे सगळीकडून असे भरमसाठ तुमच्यावरती व्हिडिओचं बंबाडिंग होणार आहे की आमच्या क्लासमधले हे विद्यार्थी पहिले आले दुसरे आले त्यांचे इंटरव्ह्यूज कसे घेतले जात आहेत तर ते सगळं काही आता सुरू होणार आहे तर खरं आपण ऍक्च्युली त्यांच्याकडून प्रेरणा काय घेतली पाहिजे त्यांची भाषणं तर आपण ऐकलीच पाहिजेत पण नेमकं आपण त्यांच्यामधून काय उचललं पाहिजे तर याविषयी आपण चर्चा करूया तुम्हाला सगळ्यांचं तें विजन गव्हर्नमेंटच्या एज्युकेशनल प्लॅटफॉर्मवरती अगदी मनपूर्वक स्वागत फर्स्ट थिंग फर्स्ट की आता नेमकं राज्यसेवेकडून कट ऑफ कसा लावला जातो तर राज्यसेवा एक्झाम जी असते तर ती वेगवेगळ्या वेग पदांसाठी घेतली जाते भरपूर सारे पदं असतात त्याच्यामध्ये मग जसं की डी वाय एस पी असल डेप्युटी कलेक्टर असल त्याच्यानंतर सीईओ असतं भरपूर सारे पदं असतात तर या प्रत्येक पदाचा ना वेगवेगळा वेग 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 कट ऑफ लागतो हा मुद्दा तुम्हाला माहिती असावा प्रत्येक पदासाठी म्हणजे ज्यावेळेस तुम्ही मुख्य परीक्षा पास व्हाल तर तुम्हाला प्रेफरन्स विचारले जातात की तुम्हाला कोणत्या पदावरती जायचंय तुम्हाला कोणत्या पदावरती रुजू होण्याची इच्छा आहे असे प्रेफरन्स विचारले जातात आणि मॅक्झिमम जणांचे त्यांच्या स्कोअरवरती डिपेंड आहे ना की ते ठरवतात की आपल्याला कोणतं पद मिळू शकतं त्यानुसार आपण त्या पदाला प्रेफरन्स देऊ तसं जर आपण बघितलं तर आपण असं म्हणू शकतो हो की डेप्युटी कलेक्टर या पदासाठीचा जो कट ऑफ असतो तो, तो, तो बऱ्यापैकी हाय लागतो ऍज कम्पेर्ड टू अदर पद तर ह्या पदांसाठी तुम्हाला प्रेफरन्स द्यायचा असतो आणि ते तुमच्या पूर्णपणे स्कोरवरती तुम्ही कशा पद्धतीने एक्झामला टॅकल केलं तुम्हाला किती अपेक्षा आहे आपल्याला कशा प्रकारचे मार्क्स येतील तर यानुसार तुम्ही तो प्रेफरन्स सेट करायचा असतो आणि तसाच आपल्याला प्रत्येक पदासाठीचा सा वेगवेगळा कट ऑफ असतो तर हा मुद्दा तुम्हाला माहिती असावा ठीक आहे म्हणजे आपल्या जसं टेन्थ किंवा ट्वेल्थ एक्झाममध्ये आपलं होत होतं अगदी सरसकट आपला रँक समजून जायचा कट ऑफमध्ये आपण येतो की नाही हे आपल्याला लगेच कळायचं पण इथं थोडं तसं नाही आहे इथं आपल्याला प्रत्येक पदासाठीचा सा वेगळा कट ऑफ असतो तुम्हाला प्रेफरन्स द्यायचा असतं आणि त्यानुसार त्या पर्टिक्युलर पदासाठीचा सा कट ऑफ लागतो ठीक आहे तर इथं आपण जर बघितलं तर मुख्य परीक्षेचा निकाल लागला आणि मुख्य परीक्षेचा कट ऑफ आहे तर हे म्हणणं चुकीचं आहे प्रत्येक पदासाठीचा सा वेगवेगळा कट ऑफ असतो ठीक आहे सेशनला आणखीन पुढे जाण्यापूर्वी दोन हजार एकोणीसच्या या परीक्षांमध्ये सगळ्यात जास्त मार्क मिळवणारे ते म्हणजे प्रसाद बी चौगुले त्यांचं कौतुक आहे पाचशे अठ्ठावीस त्यांना मुख्य परीक्षेमध्ये मिळाले साठ मार्क हे त्यांना इंटरव्ह्यूमध्ये मिळालेत आणि टोटल पाचशे अठ्ठ्याऐंशी गुणांसह हायस्ट स्कोर आहे त्यांचा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि त्यांनी जो प्रेफरन्स दिला असेल तो म्हणजे डेप्युटी कलेक्टर पदासाठी त्यानुसार त्यांचं सिलेक्शन पण झालं आणि महाराष्ट्रामध्ये ते पहिल्या क्रमांकावरती आहेत ठीक आहे त्यांच्या पुढच्या येणाऱ्या प्रवासासाठी आणि ज्या परीक्षा ते पुढे देतील तर त्यामध्ये सुद्धा असंच उत्तुंग यश मिळवावं तर यासाठी प्रसाद चौगुले यांना हार्दिक शुभेच्छा आता विद्यार्थी मित्रांनो हा प्रश्न तुम्ही विचारू नका की ते सर कोणत्या क्लासचे वगैरे होते तर हा प्रश्न थोडा वेगळा आहे चुकीचा आहे असं काही कुठल्या अधिकाऱ्यावरती आपण कॉपीराईट पेटर्न नाही लावू शकत ना की हा आमच्याच क्लासचा विद्यार्थी होता ह्यांनी आमचीच टेस्ट सिरीज लावली होती असं काही नाहीये ते जिथं जिथं आपल्याला चांगलं नॉलेज घेईल त्या प्रत्येक प्लॅटफॉर्मवरती असे प्रत्येक विद्यार्थी असतात आणि इव्हन यांना माहिती सुद्धा असतं की आपला निकाल तर येणारच आहे फक्त रँक कोणता येणार तर हे माहिती नसतं बऱ्याचशा जणांच्या इंटरव्ह्यूमध्ये तुम्ही ऐकाल सुद्धा ऑलरेडी माहिती असतं की आपल्याला सिलेक्शन मिळणार आहे आपल्याला पद मिळणार आहे फक्त त्यांना हेच माहीत नसते की आपला रँक कितवा येईल तर प्रसाद चौगले सरांनी तर हायएस्ट मार्क मिळवले पाचशे अठ्ठ्याऐंशी त्यांना एकूण गुण मिळालेत तुम्ही हा निकाल बघणं एक अपेक्षित आहे कारण जवळपास तीनशे एकवीस बावीस पेजेसचा निकाल असतो एम तुम्ही एमपीएससी एक्झाम देताय म्हटल्यानंतर तुमच्या हे सगळं कामाचंच आहे कारण तुम्हाला सुद्धा स्वतःचं नाव या लिस्टमध्ये शोधायचं आहे बघायचं आहे तर ॲटलीस्ट तुम्ही या तीनशे एकवीस पेजवरती अगदी ओझरती नजर तरी टाका थोडंसं एक पाच दहा मिनिटांचा वेळ काढून ते तुम्ही करू शकता ठीक आहे कारण यातून तुम्हाला एक समजेल की मेन्स एक्झाममध्ये अगदी मॅक्झिमम मार्क किती मिळालेत मिनिमम मार्क किती मिळालेत इंटरव्ह्यूमध्ये काय परिस्थिती आहे कारण इथं जर तुम्ही बघितलं ना तर दुसरा ज्यांचा रँक आहे शेके रवींद्र अप्पादेव त्यांना पाचशे बत्तीस मार्क मिळालेत रिटर्न एक्झाममध्ये आणि पन्नास मार्क मिळाले इंटरव्ह्यूमध्ये त्यामुळे त्यांचा स्कोर आला आहे पाचशे ब्याऐंशी तर अशी तुम्ही एक ओझरती नजर टाका म्हणजे तुम्हाला सुद्धा समजेल की इंटरव्ह्यूमध्ये कमीत कमी किती गुण मिळालेत मॅक्झिमम किती गुण मिळालेत मी एक ओझर तीन हजार टाकली तर मला असं लक्षात आलं की शेहेचाळीस गुण दिलेले आहेत सगळ्यात कमी ज्यांचं सिलेक्शन झाले अशांमध्ये आणि मॅक्झिमम चौसष्ट वगैरे गुण मिळालेत इंटरव्ह्यूमध्ये तसंच तुम्ही रिटर्न एक्झामचं सुद्धा बघू शकता आपण पुढे बघणारच आहोत की नेमकं आता कुठल्या पदासाठी आपल्याला थोडेफार किती मार्क पास पास्ट हिस्ट्रीनुसार समजतायत की तेवढे घेतल्यानंतर आपल्याला ते पद सिक्युअर करता येऊ शकतं तर ते सुद्धा आपण थोडं मागच्या निकालांशी तुलना करून बघू जसं की इथे तुम्हाला दोन हजार एकोणीसचा डेप्युटी कलेक्टर पदासाठीचा कट ऑफ दिसतोय ओपन आहे पाचशे पंचावन्न त्यानंतर फिमेल आहे पाचशे वीस ओपनच्या फिमेलचा एस सी आहे जनरलमध्ये पाचशे तीन आणि फिमेलमध्ये आहे पाचशे आठ एस टीचा सुद्धा पाचशे सत्तावीस पर्यंत गेलाय फिमेलमध्ये चारशे सत्तावन्न त्यानंतर डी एन टी त्यानंतर ओबीसी ओबीसीचा सुद्धा पाचशे त्रेपन्न पर्यंत गेलाय त्यानंतर ओबीसी फिमेलचा पाचशे नऊ वरती आलाय तर हे जर तुम्ही मार्क्स बघितले तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल की ओपन ओबीसी तर या मार्क्समध्ये एवढा काही फरक पडत नाही म्हणजे पाचशे पंचावन्न आणि इथं कुठंतरी पाचशे त्रेपन्न मागच्या वर्षीची जर तुलना केली ना तर दोन हजार अठराचा जो निकाल आला होता तर त्यावेळेस ओपनचा कट ऑफ होता पाचशे बासष्ट आणि फिमेलसाठी होता पाचशे पंचवीस एस सीचा होता पाचशे दोन हे मी फक्त डेप्युटी कलेक्टर या पदासाठी बोलतोय आणि एस सी फिमेलचा होता चारशे एक्क्याऐंशी बाकीच्या कॅटेगरीसाठी त्यावेळेस जागाच नव्हतं त्याच्यामुळे ओपन आणि फक्त एस सी हाच रिझल्ट मिळाला होता आणि त्याच्यामध्ये ओपनचा पाचशे बासष्ट कट ऑफ गेला होता ठीक आहे आता हे मी तुम्हाला सांगतोय म्हटल्यानंतर याचं कन्क्लुजन सुद्धा हो देणार आहे की आपण हे का डिस्कस करतोय त्यानंतर त्यापूर्वी आपण आणखीन काही पदं बघूयात जसं की एसीपीए आता एसीपीए म्हणजे असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस ज्याला आपण डेप्युटी सुप्रिडेंट ऑफ पोलीस म्हणून सुद्धा ओळखतो म्हणजे डीवाय एस पी, पी जे म्हणतो तर तेच एसीपी तर यांचा कट ऑफ दोन हजार एकोणीसचा हा जनरलसाठी आहे पाचशे सत्तेचाळीस फिमेलसाठी आहे चारशे अठ्ठ्याण्णव एस सी एसटी चे बाकीचे सुद्धा इथं दिलेले आहेत तुम्ही बघू शकता इथं ओबीसीचा आहे पाचशे चाळीस ठीक आहे आणि लास्ट इयरच्या कम्पेरेटिव्ह बघितलं तर एस सीचा होता चारशे चौऱ्याण्णव आणि ओबीसीचा होता पाचशे छप्पन्न ठीक आहे तर पाचशे छप्पन्न ओबीसीचा दोन हजार अठराच्या निकालानुसार होता यावर्षी तो आहे पाचशे चाळीस तर अगेन एवढा काही मॅक्झिमम असा फरक पडलेला दिसणार नाहीये कारण दोन टप्प्यांमधली ही एक्झाम असते म्हणजे मुख्य परीक्षा लिहायची पण आहे आणि त्यानंतर तुम्हाला मग इंटरव्ह्यूला सुद्धा फेस करायचा आहे हे दोन्हींचे ऍड केलेले मार्क आहेत ठीक आहे त्यानंतर पुढचं जे मुलांमध्ये खूप फेमस असलेलं पद आहे ते म्हणजे डीसीईए डीसीए म्हणजेच डेप्युटी चीफ एक्झिक्युटिव्ह ब्लॉक ऑफिसर तर या पदासाठीचा सा जो कट ऑफ आहे ओपनसाठीचा सा तो पाचशे पस्तीस आहे तो आधी पाचशे साठ पर्यंत सुद्धा लागला होता दोन हजार अठराच्या निकालानुसार ठीक आहे त्यानंतर बाकी पण इतर कॅटेगरीज आहेत मी फक्त ओपनचं थोडं कन्सिडर करून बोलतोय कारण जे हायेस्ट मार्क आहेत तर ते आपण टार्गेट ठेवून जर अभ्यास केला तर तुम्ही ज्या इंडिव्हिज्युअल कॅटेगरीमध्ये येत असाल तर त्यामध्ये तर तुम्ही आरामात पास सुद्धा व्हाल ठीक आहे तर थोडंसं ज्यावेळेस तुम्ही स्वतः सुद्धा एखाद्या गोष्टीसाठी प्रिपेअर करताय तर ते बेस्ट कशात आहे तर त्याला कंपेरिजन करून थोडंसं प्रिपरेशन ठेवा म्हणजे तुम्हाला बाकीच्या तुमच्या कॅटेगरीनुसार तर हायएस्ट मार्क येतीलच ओके आता हे मी तुम्हाला का सांगितलं दोन हजार अठरा आणि दोन हजार एकोणीसचं कंपेरिझन आपण का केलेलं आहे त्या वरती मी तुम्हाला एकच लाईनमध्ये सांगतो की मुख्य परीक्षेच्या गुणांमध्ये ज्यावेळेस रिझल्ट लागतो त्यावेळेस जो मुख्य परीक्षेचे गुण असतात त्या गुणांमध्ये मॅक्झिमम फक्त दहा ते पंधरा मार्कांच्या मेरिटमध्ये फरक पडतो म्हणजे जर याआधी पाचशे तीस कट ऑफ असेल तर तो, तो पाचशे पंचेचाळीस जाईल जर यावर्षी पाचशे पन्नास लागला तर पुढच्या वर्षी कमी जरी झाला तरी पाचशे पस्तीस पर्यंत जाईल म्हणजे तुम्हाला ओव्हरऑल पाचशे तीस ते पाचशे साठ या रेंजमध्ये मार्क घ्यायचेच असतात तरच तुम्हाला तुमच्या कुठल्याही असणाऱ्या कॅटेगरीमध्ये सुद्धा पद मिळवता येईल तर पाचशे तीस ते पाचशे साठ या रेंजमध्ये थोडे मार्क असतील तर जे तुमचं फेवरेट पद असेल डोक्यामध्ये दे समजा डेप्युटी कलेक्टर आहे डी वाय एस पी आहे तर त्या पदावरती तुम्ही रुजू होऊ शकता आणि हा अंदाज जे विद्यार्थी ऑलरेडी प्री पास होतात एकदा दोनदा प्री पास झालेले असते किंवा मेन्स पास झालेली असते तर अशा विद्यार्थ्यांना हा अंदाज यायला सुरुवात होते मी तुम्हाला सुरुवातीलाच का सांगतोय कारण तुमची जर अगदी इनिशियल स्टेज असेल सध्याची तरी तुम्हाला प्रिपरेशन करतानाचा फायदा व्हावा ओके फक्त त्यांनी अभ्यास कसा केला ते गुणवंत आहेत म्हटल्यानंतर आपण त्यांना फॉलो केलं किंवा त्या ते तेवढ्या पुरतं आपण त्यांचं भाषण ऐकून मोटिवेट झालं हो तर असं होऊ नये थोडं प्रॅक्टिकल पण विचार करा एवढे एवढे मार्क घेतल्यानंतर आपल्याला त्या पदावरती जाता येईल ओके म्हणजे इथं पूर्व परीक्षेचा काही संबंध आहे का तर यस खूप मोठा संबंध आहे पूर्व आणि मुख्य परीक्षा याच्यामध्ये महत्वाचं काय हे जर डिसाईड करायची वेळ आली ना तर मी तर तुम्हाला असं सांगेल की पूर्वपरीक्षा खूप जास्त महत्वाची आहे पूर्वपरीक्षेमध्ये व्हरायटी खूप आहे पूर्वपरीक्षेमध्ये कट ऑफ सुद्धा भरपूर व्हॅरी होत चालला आहे कारण पूर्वपरीक्षा ही मेन म्हणजे छाटणीच करण्याची परीक्षा आहे भरपूर लाख विद्यार्थ्यांमधून काही हजारांवरती जा तो नंबर लगेच आणायचा असतो तर छाटणी मोठ्या प्रमाणावरती करायची म्हटल्यावरती पूर्वपरीक्षा सुद्धा तेवढीच डिफिकल्ट घेणं हे सुद्धा गरजेचंच आहे पूर्वपरीक्षेचा जर तुम्ही कट ऑफचा ट्रेंड बघितला तर तो अगदी एकशे वीस एकशे तीस एकशे पन्नास एकशे नव्वद दोनशे वीस दोनशे चाळीस असा वाढत चालला आहे पण तसं मेन्स एक्झामसाठी होत नाही मेन्स एक्झामचा बऱ्याचशा वर्षांपासूनचा जर ट्रेंड बघितला तर पाचशे ते पाचशे पन्नास तर याच दरम्यानचे कट ऑफ असतात पण पूर्वपरीक्षेबद्दल तो ट्रेन ट्रास्टिकली चेंज होतोय एकदम हायएस्ट होतोय किंवा खरं तर ते एक्झामच्या लेवलवरती डिपेंड असतं पण त्यासोबत हे सुद्धा लक्षात घ्या की मुलांच्या अभ्यासाची क्वालिटी सुद्धा वाढलेली आहे मुलं चांगला क्वालिटी अभ्यास करतायत तर म्हणून कितीही डिफिकल्ट क्वेश्चन जरी विचारला आयोगाने तर त्याला टॅकल करण्याची मुलांची तयारी आहे तर या सगळ्या कारणांमुळे कट ऑफ तुम्हाला भविष्यामध्ये थोडासा वाढलेला दिसणार आहे एक्झॅक्ट नंबर बद्दल आताच बोलता येणार नाही कारण ते चुकीचंच असणार आहे परीक्षा पण झाली नाहीये आणि आपल्याला माहितीच नाही की कसा पेपर होता कसा अटेम्प्ट केलाय सोपा होता की जास्त हार्ड होता तर याच्यामुळे आपण कट ऑफ बद्दल नाही बोलू शकणार पण तुमच्या अक्युरेसी लेवलबद्दल आपण बोलू शकतो की मुख्य परीक्षेपेक्षा तुम्हाला पूर्वपरीक्षेवरती जास्त भर देऊन सध्या पूर्वपरीक्षा पास होऊन पुढच्या टप्प्यामध्ये जाण्याचं बघायचं आहे त्यानंतर तुम्ही मुख्यला सुद्धा अभ्यास करालच ज्या तुमची पूर्वपरीक्षेचा चांगला कॉन्फिडन्सनी मार्क तुम्हाला येतील मुख्य परीक्षा सुद्धा तुम्ही आरामात पाससुद्धा व्हाल तर मुख्यच्या गुणांमध्ये जास्त बदल होत नाहीत पूर्वच्या गुणांमध्ये खूप बदल होतात पूर्वचे कट ऑफ जे आहेत त्याच्यामध्ये बरेचसे बदल होत आहेत तर थोडा त्यामुळं पूर्वचा टप्पा थोडा डिफिकल्ट वाटतो ठीक आहे त्यानंतर ता अभ्यासावरती आता जास्त भर देण्याची गरज आहे पूर्वपरीक्षेसाठीच म्हणून कारण आपल्याला एक्झामची डेट माहिती झाली आहे तर आपण जास्तीत जास्त पूर्व प्री एक्झाम ओरिएंटेड अभ्यास करणं खूप गरजेचं आहे आता बरेचसे जण म्हणतात ना की बेस स्ट्राँग करण्याची गरज आहे बेस स्ट्राँग बनवायची गरज आहे हे असं का म्हणत असतील बरं कारण कुठलीही स्पर्धा परीक्षेची तयारी करताना तुम्हाला एक दोन ते तीन वर्षांचा बफर टाइम स्वतःजवळ ठेवावा लागतो असे फार कमी असतात की जे पहिल्या मध्ये पहिल्या वर्षीमध्ये पास होतात खरं तर कुठलीच कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ही पहिल्या वर्षी पास होता येणार नाही कारण परीक्षेचंच तसं स्ट्रक्चर असतं की एक्झाम जवळपास दीड वर्षांपर्यंत चालते पूर्वपरीक्षा होईल मुख्य परीक्षा होईल इंटरव्ह्यू होईल त्याच्यानंतर रिझल्ट लागणार तर हा पूर्ण टाइम जर तुम्ही बघितला तर दीड एक वर्षाचा टाइम फ्रेम आहेच तर एक वर्षामध्ये लगेच परीक्षा पास होते असं नाही होणार फर्स्ट अटेम्पमध्ये होता येते पण त्यासाठी जवळपास एक दीड वर्षांचा टाइम स्पेंड तरी जातोच तर ज्यावेळेस तुम्ही स्पर्धा परीक्षेमध्ये उतरताय तर तुम्हाला हे माहिती असायला पाहिजे की आपल्याला दोन तीन वर्ष द्यायचेत मग त्यामुळेच म्हणतात की बेस आपला स्ट्रॉंग पाहिजे कारण ज्यावेळेस तुम्ही पहिली एक्झाम द्याल समजा तुम्हाला अपयश आलं तर परत शून्यापासून सुरुवात करायची का तर नाही आपला बेस किंवा आपलं जे स्ट्रक्चर आधी बनवून ठेवलं जर असेल ते जर स्ट्राँग असेल तर तुम्ही जिथं मिस्टेक करत होता तिथून लगेचच पुढे सुरुवात करा म्हणजे तिथून तुम्ही करेक्ट करायला स्वतःला सुरुवात करायची आहे प्रॅक्टिस जास्तीत जास्त वाढवायची आहे म्हणजे असं करताना समजा तुमचा आणखीन एखादा अटेम्प्ट झाला म्हणजे दोन अटेम्प्ट तुम्ही घालवलेत तर तुमचा ऍटलिस्ट बेस तरी पूर्ण स्ट्रॉंग बनलेला असतो तर पुढच्या परीक्षांसाठी पुढच्या कुठल्याही स्पर्धा परीक्षांसाठी तो तुम्हाला कामीच पडणार आहे ओके तर म्हणून जास्तीत जास्त आता मध्ये सुद्धा भर देताना दिसतील की बेस स्ट्रॉंग करा किंवा आपले बेसिकवाला कन्सेप्ट क्लिअरिटीवरती जास्त भर द्या तर असे विधानं हे तुम्हाला पास झाल्यांकडून दिसतीलच कारण त्यांनी सुद्धा त्यांचा बेस किंवा त्यांचं फ्रेमवर्कवरती त्यांनी काम केलेलं असतं आणि त्याची खरंच खूप गरज असते ठीक आहे आणि हे सगळं होत असताना तुमचा प्रवास थोडासा मोठा खेचला जाणार आहे त्याची सुद्धा तयारी ठेवायला पाहिजे फर्स्ट मध्येच होईल सेकंड मध्येच होईल तर असं न कन्सिडर करता थोडासा प्रवास आपला एखादा सहा महिन्यांनी वर्षभरानी पुढे ढकलला जाऊ शकतो तर ही तयारी तुमच्या मनाची पाहिजे ओके आता एक महत्वाचा आणि शेवटचा मुद्दा आहे की लगेच मी थांबणार आहे म्हणजे प्रेरणा नेमकी कशात आहे या प्रश्नाचा थोडासा सेन्स आहे की प्रेरणा आपली नेमकी जे विद्यार्थी पास झाले आता अधिकारी बनलेत अशांकडून आपण प्रेरणा घेतली पाहिजे की आपल्याच मनामध्ये समजा आपल्याला कमी मार्क मिळाले असतील किंवा असे काही विद्यार्थी असतात की जे पाचशे पंचावन्नचा कट ऑफ लागला तर त्यांना पाचशे चौपन्न मार्क मिळाले आणि ते आता पुन्हा एकदा जिद्दीनी याच रेसमध्ये तुमच्या सोबत उतरणार आहेत तर कुणाकडून कुण नेमकी प्रेरणा घ्यायची तर एक्सटर्नल जे फॅक्टर असतात तर ते तात्पुरते तुम्हाला इन्स्टंट प्रेरणा इन्स्टंट मोटिवेशन देणारे असतात तुमच्या आतमध्येच एक प्रेरणा जागी झाली पाहिजे तुम्हाला आतमधून वाटलं पाहिजे की आपण जरी पाठीमागं राहिलो असलो आपण जरी या रेसमध्ये नवीन उतरलो असलो तरी सुद्धा आपणच आपल्यासाठी एक मोटिवेशन बनू शकतो हे जे अधिकारी झालेले आहेत तर ते तर ते तुमच्यासाठी आयडॉल असले पाहिजेत तुम्हाला त्यांच्यासारखं बनायचंय किंवा त्या पदावरती जायचंय ही तुमच्या मनात इच्छा असली पाहिजे पण जे खरी प्रेरणा आहे खरं मोटिवेशन जे आहे ते स्वतःच्या प्रामाणिक प्रयत्नांवरतीच पाहिजे म्हणजे तुम्ही जर प्रामाणिक प्रयत्न करत असाल तर तीच गोष्ट तुम्हाला पुढच्या तयारीसाठी पुढच्या प्रवासासाठी एनकरेज करणारी ठरावी म्हणजे समजा मला जर कमी मार्क मिळाला मला एखादा मार्क कमी मिळाला असेल दोन मार्क कमी मिळाले असतील तर मला जेवढे मार्क मिळाले माझे जेवढे एफर्ट्स होते तर तीच गोष्ट मला ॲज अ मोटिवेशन म्हणून पुढच्या प्रवासासाठी कॅरी करता येणं गरजेचं आहे तर मला अशी एक अपेक्षा आहे की तुम्ही एक्स्टर्नल फॅक्टरच्या मोटिवेशनमध्ये न पडता म्हणजे असं युट्यूबवरती सर्च न करता कि मोटिवेशनल ता असा काई मोटिवेशन की मोटिवेशनल व्हिडिओज फॉर एम पी एस सी स्टुडंट तर असं काही अजिबात करू नका कारण ते मोटिवेशन हार्डली आठवड्यावर असेल दोन आठवडे असेल ज्यावेळेस कधी तुम्हाला त्यांचा सत्कार होताना दिसेल की लगेच तुम्हाला वाटेल की अरे हा माझा पण सत्कार व्हायला पाहिजे पण हे सगळे सगळे टेम्पररी रिझन आहेत तुमच्या स्लाईटली अगदी तेवढ्यापुरतं तुम्हाला मोटिवेट करण्यासाठी पण आपल्याला जर पेटतं राहायचं असेल ना तर स्वतः छोटे छोटे गोल सेट करायचे छोटे छोटे आपले टार्गेट असले पाहिजेत दररोजचे तुमचा अभ्यासच तुम्हाला प्रेरणा देईल तुमचे एफर्ट्स तुम्हाला प्रेरणा देईल तर असं काहीतरी करा तुमचे एफर्ट्स हे तुमच्या मनासाठी जर प्रामाणिक असतील तर नक्कीच त्यातूनच एक मोठं मोटिवेशन तुम्हाला मिळत राहील तर याच एका पॉझिटिव्ह नोट सोबत आपण इथंच थांबणार आहोत राज्यसेवा निकालाचं विश्लेषण तुम्हाला समजलंय की मेन्स मध्ये गुणांमध्ये जास्त फरक नाहीत पडणार पण प्री एक्झामच्या गुणांमध्ये फरक पडतो तर प्री ओरिएंटेड जास्तीत जास्त भर देऊन अभ्यास करा प्रीच्या नॉलेजचा आधार तुम्हाला साठी तर मिळणारच आहे ओके आणि तुमच्या अभ्यासामध्ये जास्तीत जास्त मदत व्हावी तर यासाठी विजन स्टडीज ऍप हे तुम्ही डाउनलोड करा त्या ऍपच्या माध्यमातून भरपूर सारा मोफत अभ्यास तुम्हाला करता येतो याच्यामध्ये असं काही नाही की फक्त कोर्सेस विकत घ्यायचा आणि त्याच्यानंतरच तुम्हाला अभ्यास करता येईल बिलकुल असं नाही आहे तुम्ही सगळा तिथलचा मोफत अभ्यास जरी केला तरी तुम्हाला प्रीमध्ये खूप चांगले मार्क मिळतील तिथं भरपूर सारा नोट्स आहेत पीडीएफ नोट्स आहेत करंट अफेअर आहे प्रॅक्टिस टेस्ट आहेत तर सगळं तुम्ही सॉल्व्ह करा आणि ज्यांना कुणाला अफोर्ड होत असेल त्यांची जर फायनान्शियल कंडिशन चांगली असेल की जे अठराशे रुपये तीन हजार रुपये अशा ऍडमिशन फी जर अफोर्ड करत असतील तर अशांनीच विजय स्टडीवरती कोर्सला सुद्धा ऍडमिशन घ्या यामध्ये विषयानुसार सराव चाचण्या आहेत वेगवेगळे राज्यसेवा कोर्स आहे संयुक्त गट बचा कोर्स आहे तर नक्कीच तुम्ही याच्यामध्ये ऍडमिशन घेऊ शकता तर आपण भेटूयात आपल्या येणाऱ्या लेक्चरच्या माध्यमातून तोपर्यंत नेहमीप्रमाणे हसत खेळत अभ्यास करा हेल्दी फूड खा आणि आईवडिलांची काळजी घ्या जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद